नमस्कार, मी मयुरी वाघ रानडे. आणि मी प्रल्हाद कुडतरकर. पार्ले मजेलो फ्रूट जेली सह प्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन 2018 सोहळ्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आमचे न्यूज पार्टनर आहेत झी 24 तास. मकर संक्रांत म्हटलं की सगळ्याच महिलांच्या जवळचा सण असतो आणि हा सण साजरा करताय झी मराठी. आपण झी मराठी सोबत हा सण साजरा करतोय. खरं तर महाराष्ट्रात हा सोहळा रंगणार आहे आणि महाराष्ट्रातून निघणार आहेत मकर संक्रांत क्वीन. आणि आज आपण हा सोहळा करतोय गुहागरमध्ये. आणि या गुहागरमध्ये खूप चांगला प्रतिसाद गेल्याही वर्षी होता आणि याही वर्षी खूप चांगला प्रतिसाद आहे. अनेक महिलांनी ऑडिशन्स दिल्या आणि त्यातून 15 महिला आज इथे परफॉर्म करणार आहेत. बरोबर. आणि त्यातनंच एक निवडली जाणार आहे गुहागरची संक्रांत क्वीन 2018. तर मला वाटतं आपण सुरुवात करूया. सुरुवात करूया. ही संक्रांत क्वीन निवडण्यासाठी आपल्याकडे खास जजेस आलेले आहेत. त्या जजेसचं स्वागत आपण करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जजेसचं. मिसेस संध्या लाड या मिसेस महाराष्ट्र 2015 आहेत. मिसेस नवी मुंबई आहेत. डान्स आणि फॅशन कोरिओग्राफरसुद्धा आहेत आणि शिवाय झुंबा एरोबिक फिटनेस इन्स्ट्रक्टर आहेत. आणि सौ नीला नातू या पॅथॉलॉजिस्ट आहेत पण सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. तर आपण इथे जजेसचं स्वागत करूया. कुलगुच्छ देऊ. आणि ह्या जजेस आज आपल्याला आपली संक्रांत क्वीन शोधायला मदत करणार आहेत. सो जजेसना विनंती आहे तुम्ही प्लीज स्थानापन्न व्हा. आणि प्रल्हाद, तुला माहिती आहे का आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतो एरवीच, पण या वर्षीपासून एक नवीन प्रथा सुरू होणार आहे. कोणती ग? पार्ले मजेलो फ्रूट जेली खा आणि गोडगोड बोला. आणि मला वाटतं आपले 15 पार्टिसिपेट तयार आहेत. बरोबर आहे. आपण आता त्यांना इथे बोलवूया. पण गंमत अशी आहे की त्या अशाच नाही येणार आहेत. बरं का? अशाच नाही म्हणजे? म्हणजे ते एका वेगळ्या स्टाईलने येणार आहेत. त्या रॅम्प वॉक करत इथे येणार आहेत. रॅम्प वॉक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आपल्या 15 फायनलिस्ट. सगळे खातो लग्नाचा हा पेढा, पेढा होतो तोच तोच
च मग पाऊल पडतो टेढा, मग इकडे तिकडे ही बघती बघ उचल खाती नजरा, अन बायको पेक्षा खुलून दिसतो शेजारणी वर गजरा, कधी मदतीची कधी गप्पांची हा शोध शोधतो संधी, बाहेर असतो वाघ घरी हा बायकोचा हो नंदी, खुल्लम खुल्ला बोलू कसय ही तो छोटा प्रॉब्लेम है पण मनातल्या मनात गुपचुप, हम तो तेरे आशिक है, हम तो तेरे आशिक है, हम तो तेरे आशिक है, हम तो तेरे आशिक है। या 15 जणींपैकी 10 जणी आपल्या पुढच्या राऊंड मध्ये जाणार आहेत, त्या 10 जणी कोण पुढे गेलेले आहेत आणि कोण 5 जणी पुढे जाऊ शकणार नाही हे आपल्याला कळणार आहे। आणि मला वाटतं इव्हाना जजेसचा रिझल्ट तयार असेल, या 15 जणींपैकी कोण 10 जणी पुढे गेलेले आहेत हे आपल्याला आता लवकरच कळेल। इथे काही नंबर्स आलेत आमच्याकडे, त्यातनं एक एक नंबर आम्ही काढणार आहोत। तर पहिला नंबर आहे 9, पुढचा नंबर आहे 4, पुढचा नंबर आहे 8। जोरदार टाळ्या। पुढचा नंबर आहे 7, पुढचा नंबर आहे 3, पुढचा नंबर आहे 10, पुढचा नंबर आहे 12, शेवटचे 3 नंबर बाकी आहेत 6 नंबर, पुढचा नंबर आहे 13। आता या 6 जणींपैकी ती मैत्रीण जी पुढच्या राऊंड मध्ये गेलेली आहे तिचा नंबर आहे 14। जोरदार टाळ्या होऊ द्या सगळ्यांसाठी। पार्ले मजेलो फ्रूट जेली सहप्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन 2018 न्यूज पार्टनर झी 24 तास। 15 जणी इथे आल्या आणि त्यामधल्या आता 10 जणी पुढच्या राऊंडमध्ये आपल्या सोबत आहेत। पुढचा राऊंड आहे टॅलेंट राऊंड। पहिला नंबर कोणाचा आहे बघूयात। 3, 3 नंबरसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। मनमोहना
संघर्ष पण आज तुम्हा सर्व लेकींना बघून खूप आनंद झाला. माझ्या लेकी साता समुद्रापार नाही तर पार अंतराळात पोहोचल्या. सर्व ठिकाणी त्या कार्यरत आहेत. खूप आनंद होतो ज्योतिबांना आणि मला. आठवतात ते दिवस? अहो, दिवस रात्र तुमच्यासाठी मेहनत केली. प्रसंगी अपशब्दांच्या लाखोळ्या सहन केल्या, शेणगोटे सहन केले. अहो, जिवंतपणी आमची प्रेतयात्रा बघितली आम्ही. परंतु आज खूप समाधान होतंय. ज्योतिमय ते सगळं आयुष्य, ते ज्योती आणि मी वाती, अखंड जळणं एवढंच मला माहिती. जोपर्यंत वातेत तेल आहे आणि जीवात जीव आहे तोपर्यंत जळणं. आज झी मराठीवाल्यांचे मी खूप आभार मानते की यांच्यामुळेच तर मला संधी मिळाली तुमच्याशी संवाद साधायची. पण लेकींनो, माझ्या एका डोळ्यामध्ये असू तर दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू आहे. काय म्हणताय, असू? अहो, असू एवढ्यासाठी. आज तुम्ही शिकलात, मोठ्या झालात याचा अभिमान निश्चित आहे. परंतु एका गोष्टीचं वाईट वाटतं, जेव्हा या शिक्षणाचा, स्वातंत्र्याचा तुम्ही दुरुपयोग करता. खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं जेव्हा माझ्या लेकी तोकडे कपडे घालून शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणी वावरतात. खूप वाईट वाटतं जेव्हा माझ्या लेकी अधिकारी होतात आणि टेबला खालून लाच स्वीकारतात, गरीब कष्टी लोकांना कायद्याचा धाक दाखवतात. खूप वाईट वाटतं जेव्हा माझी छोटी लेकरं मम्मी मम्मी करत तुमच्या मागणं फिरतात. अहो, आमच्या मम्मीला वेळ तरी कुठं आहे? व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईलमध्ये माझी मम्मी, तिला कधी बघायला वेळ मिळणार? प्रेमाची आणि पुढचा नंबर आहे 12. चढाओढीने चढवित होते, चढाओढीने चढवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. होता झक्कास सुटला वारा, वर पतंग करा बारा. होता झक्कास, होता झक्कास सुटला वारा, वर पतंग करा वारा. एकमेकांना अडवित होते, एकमेकांना अडवित होते, गाडवित होते, गाडवित होते. बाई पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते,
गबाई मी पतंग उडवित होते कटकटीस अलग रंग हसू फेसाळ घुसळत अंग कटकटीस कटकटीस अलग रंग हसू फेसाळ घुसळत अंग दैव हरजत घडवित होते दैव हरजत घडवित होते ग घडवित होते ग घडवित होते बाई पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते चढा ओढीने चढवित होते चढा ओढीने चढवित होते ग बाई मी पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते वा 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 जोरदार टाळ्या होत्या ताईंसाठी पुढचा परफॉर्मर आहे नंबर 7 आले टपलेले नराधम गेले करुणी अभिरुची लक्तरे आले टपलेले नराधम गेले करुणी अभिरुची लक्तरे सारे अंधार आले मन साऱ्या अंधार आल्या वाटा सारे अंधार आले मन साऱ्या अंधार आल्या वाटा देह रक्ताळाला माझा सारे तेथेच संपले देह रक्ताळाला माझा सारे तेथेच संपले कशा नजरा चुकवू कशी अभरू मी वाचवू ऐकली होती दिल्लीची निर्भया आणि कोपर्डीची लेक आई सांग ना ग आता मी पण आहे ना त्यांच्यापैकीच एक बघ ना ग आई लोक करतायत आपापसात चर्चा बघ ना ग आई लोक करतायत आपापसात चर्चा सांग ना ग आई मिळेल ना माझ्यासाठी पण एक निघेल का ग माझ्यासाठी पण एखादा मोर्चा बाळा असे कपडे घालू नको तसे कपडे घालू नको ऐकत आले ग आई बाळा असे कपडे घालू नको तसे कपडे घालू नको ऐकत आले ग आई मग हे दुःख माझ्याच का ग पायी हरवून बसले आहे मी माझं स्वतःचं अस्तित्व हरवून बसले आहे मी माझं स्वतःचं अस्तित्व मिळेल का ग न्याय की अस्थि माझ्या गंगेत मिळतील रडू नको आई आता फक्त तुझाच आधार रडू नको आई आता फक्त तुझाच आधार कुणी नाही कुणाचे येथे सगळेच निराधार तुझ्याशीचं नाते आता फक्त जपावेसे वाटते निर्दयी या दुनियेपासून दूर जावेसे वाटते दूर जावेसे वाटते यानंतर मी झी मराठी संक्रांत क्वीनसाठी एक चारोळी लिहिली आहे झी मराठी संक्रांत क्वीनच्या सहयोगाने मला मिळाली प्रगतीची नवी दिशा झी मराठी संक्रांत क्वीनच्या सहयोगाने मला मिळाली प्रगतीची नवी दिशा अशा स्पर्धा वेळोवेळी होत हीच व्यक्त करते मनोमन आशा हीच व्यक्त करते मनोमन आशा या बात आहे खूप छान कविता केली तुम्ही खरंच खूप छान कविता होती आणि तुमच्या चारोळीत म्हणाले तुम्ही ज्या म्हणालाय त्या पद्धतीने आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आहोत थँक्यू सो मच पुढचा परफॉर्मर आहे नंबर 9 ऋतुराज आजवनी आला ऋतुराज आजवनी आला नव सुमनांचा नव कलिकांचा नव सुमनांचा नव कलिकांचा बहर घेऊन आला बहर घेऊन आला बहर घेऊन आला ऋतुराज आजवनी आला कुंज गुंजने बगझंकारित आला बगझंकारित आला सुरसरागिणी नवप्रणयाची सुरसरागिणी नवप्रणयाची कोकिळ छेडित आला कोकिळ छेडित नवथर सुंदर शीतल निर्झर नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला त्यात रंगुनी गेला
आज आजवणी आला। चा परफॉर्मर आहे 13 नंबर। बाई 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 कंटाळले मी या जीवनाला, सकाळपासून रात्रीपर्यंत नुसतं काम काम निकामच। आता हेच बघा ना, मामांचे आले की त्यांना तोंड धुवायला गरम पाणी द्या, जरा चुलीशी वागते नाही तर सासूबाई ओरडल्या, अग बारू म्हशीचं शेण काढलंस का? नाही। मग काय तुझा बा येणार आहे काढायला? आता इथं माझ्या बाच काढायची काय गरज होती? तरी मी म्या बिचारी गप बसली। नंतर निघाला नळनबाई शाळेला, त्यांची एनी पनी करा, त्यांचा डब्बा द्या, त्यांना शाळेला सोडा। जल्ली मेली शाळा, शाळेला जायची काय गरज होती? हे मी मनातच म्हटलं हो, मोठ्यान बोलायची काय भिषात। नंतर आले आमचे धीर बुवा, वहिने भाकर तुकडा झाला का? मला कामाला जायला उशीर होतोय। जल्ला मेला वडाच्या पारावर बसून इड्या फुकीत असतो आणि म्हणतो कामाला जायला उशीर होतो, पण हे मी मनातच म्हटलं हो। आता नंतर आली आमची धनी, अगे बारू माझे जरा पाय चिपून दे। शेतावर जाताना काय दिसभर काम म्या करायची आणि पाय तुमचे दुखतात? अग शेतावर, लांब शेतावर जाताना पाय दुखतात माझे, तुझ्या बाला सांग ना एखादी फटफटी घेऊन द्यायला, नाहीतर काय लग्नात 20,000 रुपये हुंडाच दिला होता, काय फटफटी पाहिजे? थांबा, आता काय म्या गप बसायची नाही, आता मी चालले माहेरला आणि तुमची चांगलीच फटफटी काढते। थँक्यू। पुढचा परफॉर्मर आहे 14 नंबर। दाखवते त्याच्याकरता आपल्याला 3 इंचाची हा फ्लोरोसन पेपर आहे, त्याची पट्टी, त्याला प्रत्येक अर्धा अर्धा इंचावर कट्स करायचे, ते मी करून आणलेले। तो पूर्ण फोल्ड ओपन करायचा आहे, त्याचा सेंटर पासून परत एक फोल्ड करायचा आहे आणि त्याला फेविकॉल लागतो, एका साईडला फेविकॉल लावून घ्यायचो। ही एक गोल्डन कलरची तार आहे, त्याला हा पेपर पूर्ण गुंडाळून घ्यायचा आहे, परत एंडला फेविकॉल लावून ते चिकटून घ्यायचं आहे। ही ग्रीन कलरची पेपर आहे, त्यालाही फेविकॉल लावून तो चिकटून घ्यायचा आहे। तो मी कट करून घेते एक्स्ट्रा तो।
भेटून घ्यायचंय. हा ग्रीन कलरचा टेप पे पेपर टेप, तो त्या तारेला गुंडाळून घ्यायचाय. हे कट करायचं. आणि ताई 2 मिनिटाची वेळ संपलेली आहे. वा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ही अशीच तयार होतात. क्या बात आहे, जोरदार टाळ्या ताईंसाठी. आता हवा आणि शेवटचा परफॉर्मर आहे, 4 नंबर. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी सेल्फ डिफेन्स ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. सर्वात प्रथम जर तुमचा हात पकडला कोणी तर कशा प्रकारे सोडवायचं, त्याचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या दिशेने हात फिरवायचा आहे. दोन्ही हाताने हात पकडला तर तुमचा हात दुसऱ्या हाताने पकडायचा आहे आणि एक स्टेप समोर जाऊन तुमचा कोपर त्याच्या हनुवटीला लागेल असं मारायचा आहे. जर मागच्या बाजूने पकडलं तर दोन्ही हात घट्ट पकडून खाली वाकून फुल त्याला मागे प्रेस करायचा आहे. जर हात जर वरती असतील तर तुम्ही याला बॅक एल्बो मारू शकता किंवा साईड चॉप मारू शकता. जर तुमच्यावर चाकूने हल्ला केला तर तुम्ही अशा प्रकारे त्याला खाली पाडू शकता, किंवा जर वरून चाकूने हल्ला केला तर अशा प्रकारे स्टॉप करून पंच मारू शकता. सह प्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन 2018 न्यूज पार्टनर झी 24 तास. आणि आपण आता मला वाटतं एक पाऊल लांब आहोत अजून गुहागरची संक्रांत क्वीन निवडण्यापासून. 15 मधून 10 आल्या आणि आता 10 मधून 5 निवडल्या जाणार आहेत आणि मग त्यातूनच आपल्या 3 फायनलिस्ट निवडल्या जाणार आहेत. सो त्या 5 जणी कोण आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. मी रिक्वेस्ट करते सगळ्या 10 कंटेस्टंटला त्यांनी प्लीज इथे स्टेजवरती येऊन उभं राहावं. टाळ्यांच्या गजरात या 10 जणींचं स्वागत करूया, कारण ह्यामधून ठरणार आहे झी मराठी संक्रांत क्वीन. आता मी 5 नंबर घेणार आहे. त्या 5 नंबरनी एक एक स्टेप पुढे येऊन उभं राहायचंय, पण त्या पुढच्या राऊंडमध्ये गेल्या आहेत की त्या बाद झाल्या आहेत हे आम्ही शेवटी सांगू. ओके, 6, 13 नंबर, 9 नंबर, 8 नंबर आणि शेवटचा नंबर आहे 4. या पुढे आलेल्या 5 जणी सिलेक्ट झालेल्या आहेत. जोरदार टाळ्या या 5 जणींसाठी आणि ह्या 5 जणींसाठी ही जोरदार टाळ्या. पार्ले मजेलो फ्रूट जेली खा आणि गोड गोड बोला. तर जसं मी म्हटलं की आता पुढचा राऊंड तुम्ही तुमच्या पार्टनर्स बरोबर खेळायचा आहे, तर मी विनंती करते यांच्या सगळ्यांच्या यजमानांना तुम्ही कृपा करून स्टेजवर यायचं आहे. तर इथे 5ही आपल्या फायनल कंटेस्टंट आणि त्यांचे पार्टनर स्टेजवर आलेले आहेत. आपला पुढचा खेळ आपण यांच्या सगळ्यांसोबत खेळणार आहोत. या 5 जणींमधनं 3 जणी पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहेत, ज्यांचे मिस्टर लांब शेपूड बनवू शकणार आहेत. सो मला वाटतं इथे तयारी झालेली आहे, आपण खेळायला सुरुवात करूया. घराना या गोड म्हणून घेरे देवा रवळणा था. पिढा पिढा टळो पोरा टोरा ठेव टेबल व्यवस्थित लावा. बायको केली पळान म्हणून फिरता येसो बोळो जिंगाटवर नाचता बारक्याचो बोको नाम्याच्या चेडवाचो प्रसादाशी टाको अण्णांच्या अमरायचा वाघ घुसलो अण्णांच्या अमरायचा वाघ
आली भूतीच्या अंगात देवी संचारली चिचारच चटकुदता धुमकन पळाली दहा तोंडावर एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ साधारण ही नऊ पट्ट्यांची शेपूट तयार झालेली आहे. एवढी शेपूट झाली. आपण शेपूट किती मोठी ते बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9 मध्ये टाय आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि आता ही शेवटची शेपूट 1, 2, 3, 4, 5, 6, 7 9 आपल्याकडे 3 आहेत पण एकंदर लांबी बघता कारण स्टेपल करणं कुठे स्टेपल करणं एकावर एक करून लांबी लहान झालेली आहे त्यामुळे मला वाटतं निर्विवादपणे 10 नंबर जेवढे त्यांनी लावलेले ती जोडी फायनलमध्ये आलेली तर तुम्ही प्लीज पुढे या. त्यानंतर नंबर 13 आणि अगदीच 3 इंचांनी वगैरे यांची शेपूट लांब झालेली आहे या आणि ते जिंकलेले आहेत. प्लीज तुम्ही पुढे या. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात तुमच्या बायकांना सपोर्ट करण्यासाठी आणि छान खेळत तुम्ही. जोरदार टाळ्या होऊ द्या या दोघींसाठी सुद्धा आणि त्यांच्या यजमानांसाठी सुद्धा. पुढचा राऊंड आहे प्रश्न उत्तरांचा राऊंड. आपले जजेस या तिघींनाही प्रश्न विचारणार आहेत आणि त्यांची समाधानकारक उत्तरं त्यांनी दिली तर त्यातून जजेस फायनलिस्ट निवडणार आहे. तयार आहे तिघी. पहिला प्रश्न कोणासाठी मॅडम? पहिला प्रश्न मला वाटतं 6 नंबरच्या कन्सिस्टंटला विचारते. जाडूबाई जोरात सिरियल पाहतेस? जाडूबाई कधीतरी बघायला होतं मॅडम. ओके. तुम्ही जुईच्या जागे असतात तर काय केलं असतात? ॲक्च्युली मला जुईची भूमिका खूप आवडते. माणसानं असणं आणि दिसणं यामध्ये फरक आहे. दिसण्यावर जाऊ नये. त्यातले अंतर्भूत जे गुण आहेत जो स्वभाव आहे तो महत्वाचा आहे आणि म्हणूनच मला जाडूबाई खूप आवडते. जोरदार टाळ्या. पुढचा प्रश्न कंटेस्टंट नंबर 13. तुमचा प्रश्न जागो मोहन प्यारे ह्या सिरियल संबंधात आहे. तुमचा नवरा मोहन सारखा असता तर तुम्ही काय केलं असतं? त्याला मी बदलली असती. कसं बदललं असतं की बदललं असतं? बदलली असती त्याला मी. कसं बदललं असतं? तो आधी जास्त खातोच खाणार आहेस तो आणि तसाच आहे. मग नवरा बदलला असता की त्याला बदललं? सवय बदलली असती. सवय म्हणजे काय केलं असतं? जास्त विसरावपणा खाणारा खाणं कमी केलं असतं. तू लागिर झालं जी सिरियल पाहते का? हो. ओके. तुझा नवरा फिटच दिसतोय मला त्या आजासारखा. आजा फौज मध्ये जातो राईट? तो घरापासून लांब असतो तर तसा जर नवरा कायम घरापासून लांब राहणारा मिळाला असता तर काय केलं असतं? तरीही आवडलं असतं कारण तो घरापासून लांब आहे पण आपल्या देशाचं संरक्षण करतोय आणि जरी लांब असला तरी प्रेम तेवढंच असलं असतं आमच्यामध्ये. मला चाललं असतं. तिघींसाठीही एक कॉमन प्रश्न असणार आहे त्याची तिघींनी आपापल्या परीने उत्तरं द्यायची आहे. तो प्रश्न आपल्याला प्रल्हाद विचारणार आहे. प्रश्न असं आहे की आपण समाजात राहतो. समाज म्हटलं की अनोळखी माणसं असली तरी आपल्यातलीच असतात ती आपल्यासोबत असतात आणि वेगवेगळ्या गोष्टी समाजात घडत असतात. समाज आपल्याला बरंच काही देत असतो म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. तर अशी संधी तुम्हाला मिळाली गुहागरमध्ये की तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकता तर तुम्ही काय कराल? निश्चितच आपण जन्माला येतो तेव्हा समाज ऋण घेऊन येतो
माझ्याकडे एक चांगली कला आहे, मी चांगलं शिकवते असं मला वाटतं, आणि म्हणूनच मी आमच्या गुहागरातल्या वाड्यातल्या वस्तीतल्या ज्या अशिक्षित महिला आहेत किंवा पुरुष आहेत किंवा मुलं आहेत या सगळ्यांना शिकवण्याचं काम अगदी कुठलाही पैसा न घेता अतिशय निस्वार्थी भूमिकेतून पार पाडेल. मला जी लहान गरीब मुलं आहेत रस्त्यावर चालणार आहेत त्यांच्यासाठी खूप मदत करायला आवडेल. त्यांना जी मुलं शाळेत जात नाही त्यांना मी माझ्या स्वतःच्या खर्चाने मी स्वतः शाळेत जायला त्यांना ॲडमिशन करून देईन. मी मला संधी मिळाली तर असं म्हणण्यापेक्षा मी स्वतः ते केलेलं आहे. मी स्वतः मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देते सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, अपंग विद्यार्थ्यांना मदत करते आणि माझ्या परीने मला जेवढी मदत करता येते तेवढे मी करतेच, आणि संधी मिळाली तर अजून देखील करेल. क्या बात है. पार्ले मजेलो फ्रूट जेली सहप्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन 2018 न्यूज पार्टनर झी 24 तास. आणि आपली गुहागरची संक्रांत क्वीन 2018 कोण असणार आहे याचा निर्णय झालेला आहे. मी दोन्ही जजेसना विनंती करते कृपा करून तुम्ही इथे स्टेजवर यावं. तर इथे सिंहासन आहेत, 3 फायनलिस्ट आहेत आणि जजेस आहेत. तर रिझल्ट माझ्या हातात आलेला आहे मयुरी, रिझल्ट आहे. आणि मला वाटतं रिझल्टच्या आधी जजेसला काय वाटलं आजच्या सोहळ्याबद्दल ते विचारूया. येस नक्कीच. तुम्हाला खूप काही ते शिकायला मिळालं आहे आणि पुढच्या वेळी तुम्ही नक्की नक्की त्याचा उपयोग होईल आणि चांगलं तुम्ही कराल याच्यापेक्षा. ओके थँक्यू मॅडम. सर्वप्रथम मी झी मराठीचं की इथे गुहागरसारख्या ठिकाणी ह्या बायकांना सगळ्यांना हे व्यासपीठ उपलब्ध झालं. अदरवाईज काय इथे आहे, तसं तुम्ही आता आलात गुहागरला, एक हा सुंदर बीच आहे पण बाकी सोशल लाईफ काय आहे आम्हाला काहीच नाही. तर त्यानिमित्ताने ह्या बायकांना मी तर म्हणेन जिंकणं हरणं इट्स ओके, ते काहीच महत्त्वाचं नाही आहे. इथे येऊन काहीतरी करायला मिळणं आणि हा एवढा सगळा लाईमलाईट तुमच्यावर असणं, काय पाहिजे तुम्हाला आणखीन? सो जिरणं हरणं बिरणं काही विशेष काही नाही, त्याच्यात काही मानू नका. सगळेच जिंकलेले आहेत माझ्या मते, कारण आधी मुळात इथे जे आम्ही 23 जणी मी 2 दिवसापूर्वी निवडल्या होत्या आणि त्यातल्या 15 जणी मग मॅडमनी निवडल्या, कारण ते कोरिओग्राफी वगैरे होतं. पण ज्या मी तुम्हाला सांगते 23 जणी होत्या ना, त्याही छान होत्या माझ्या मते. त्या सगळ्याच क्वीन्स आहेत कारण प्रत्येकीत काही ना काही स्पार्क होता. क्या बात आहे, जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आणि आता रिझल्ट, पार्ले मजेलो फ्रूट जेली सहप्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन न्यूज पार्टनर झी 24 तास. आणि विजेते आहेत, पण त्याआधी मला बक्षिसाचं स्वरूप सांगायचं आहे. येस. सेकंड रनर अप यांना सेमी पैठणी आणि क्राऊन मिळणार आहे. फर्स्ट रनर अपसाठी झी मराठीकडून सेमी पैठणी आणि क्राऊन, आणि विजेत्यांना मिळणार आहे झी मराठीकडून पैठणी क्राउन आणि पार्ले मजेलो फ्रूट जेलीकडून गिफ्ट हॅम्पर. सेकंड रनर अप आहेत समीक्षा मोरे. तुम्ही हाही सगळे खातो लग्नाचा हा पेढा, पेढा होतो तोच तोच मग पाऊल पडतो टेढा, मग इकडे तिकडे. आणि आता निकाल, कोण बसणार या मानाच्या खुर्चीवर, कोणाला मिळणार मानाची पैठणी आणि पार्ले मजेलो फ्रूट जेली सप्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन न्यूज पार्टनर झी 24 तास. आणि झी मराठी संक्रांत क्वीन आहेत इथल्या गुहागरच्या मनाली बावधानकर. ताई तुम्ही इथे बसा. आणि आपल्या फर्स्ट रनर अप आहेत सुलक्षणा राशिनकर, जोरदार टाळ्या होऊ दे यांच्यासाठी सुद्धा. आणि गुहागरच्या संक्रांत क्वीन आहेत मनाली बावधानकर, त्यांना मिळत आहे झी मराठी कडून क्राउन मानाची पैठणी. आणि पार्ले मजेलो फ्रूट जेलीकडून गिफ्ट हॅम्पर. किती विजेत्यांसाठी जोरदार टाळ्या.
जोरदार टाळ्या होऊ द्या तिन्ही विजेत्यांसाठी. पार्ले मजेलो फ्रूट जेली सप्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन न्यूज पार्टनर झी 24 तास हा गुहागर मधला सोहळा इथंच पार पडतोय. पार्ले मजेलो फ्रूट जेली सप्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन झालेले आहात तुम्ही, आणि संक्रांत क्वीन झाल्यात म्हणजे तुम्हाला आता उखाणा तर घ्यायला पाहिजेत, पण त्या उखाण्यामध्ये पार्ले मजेलो फ्रूट जेलीचा स्वाद असला पाहिजे. हंड्यावर हंडे, हंड्यावर हंडे, हंड्यावर हंडे, त्यावर ठेवली परात. मनोज रावांचे नाव घेते, मनोज रावांचे नाव घेते. पार्ले मजेलो फ्रूट जेली असेल माझ्या घरात. वा, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.